देशाची माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठीच्या प्रस्तावाला विरोध केल्याच्या आरोपावरून औरंगाबाद महापालिकेतील MIM चे नगरसेवक सय्यद मतीनला सेना भाजप नगरसेवकांनी दिलेला चोप उभ्या महाराष्ट्राने बघितलाय. मात्र आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांनी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ भाषण करायला सुरुवात केली तेव्हा भाजपचे बहुतांश नगरसेवक मोबाईल पाहण्यात आणि हास्यविनोदात दंग होते. स्वर्गीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहून पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब होणार होती. त्यानुसार ज्येष्ठ नगरसेवकांनी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ भाषण करायला सुरुवात केली तेव्हा भाजपचे बहुतांश नगरसेवक मोबाईल बघण्यात आणि हास्यविनोदात दंग होते. तर सभेच्या अध्यक्षस्थानी असलेले स्वतः महापौर राहुल जाधव हे सुद्धा मोबाईलवर बोलून अटलजींच्या स्मरण भाषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळाले. असे असताना अटलजींसारख्या व्यक्तिमत्वाच्या श्रद्धांजली सभेमध्ये नगरसेवक मोबाईलवर खेळतात, हास्यविनोद करतात, सभेला उपस्थित राहत नाहीत, ही अक्षरशः अटलजींचा अपमान या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. ही जी काय असंवेदनशीलता त्यांनी केलेली आहे, त्यांच्याकडनं ही गंभीर अशा प्रकारची जी चूक झालेली आहे, या संदर्भात महानगरपालिकेच्या सभागृहातल्या सगळ्या सदस्यांनी आणि माननीय महापौरांनी स्वतः आत्मक्लेश करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे. विशेष म्हणजे पिंपरी महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपचे एकूण 76 नगरसेवक आहेत, मात्र त्यापैकी केवळ 10 ते 15 नगरसेवक या विशेष सभेला उपस्थित होते. त्यामुळे इतरांना नैतिकता शिकवणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांची ही कृती अत्यंत असंवेदनशील असल्याचं सांगत त्यासाठी त्यांनी आत्मक्लेश करण्याची मागणी केली जाते. महापौर जाधव यांनी मात्र या प्रकरणी सावरासावर करण्याचा केविलवाना प्रयत्न करत आपल्या कृतीचं समर्थन केलंय. जवळजवळ बऱ्याच सदस्यांनी त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली, बरेच सदस्य उपस्थित पण होते, श्रद्धांजली सर्वांनी वाहिलेली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आदर्श खरं तर भाजप नगरसेवकांनी आणि इतरांनी सुद्धा घ्यायला हवाय, मात्र इथे सत्ताधारीच असं करायला लागले तर फक्त श्रद्धांजली अर्पण करून काय होणार असा प्रश्न आज उपस्थित होतोय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.